पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सुरू झालेला आहे हा गृहउद्योग. येथे पापड, फेण्या, कुरडया, खारवऱ्या अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवले जातात. चला तर मग आपण जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. काय मग मंडळी, पापड बघून तोंडाला पाणी सुटलंय ना? लहान मुलं सुद्धा नाही तर मोठी माणसं सुद्धा पापड काय सगळ्यांनाच आवडतो. जर तुम्हाला पण ह्या पापड्याचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहायला लागेल. चला बघूया मग व्हिडिओ मध्ये पुढे काय घडतं ते. चला नमस्कार. मी रक्षा राजू राऊत, जिल्हा पालघर, तालुका वाड्यामध्ये राहते. आमचा गृह उद्योग आहे पापडांचा. पापड, खारवऱ्या, कुरड्या, मिरगुटल्या म्हणून एक प्रकार आहे उडदाचा, प्लस तांदळाच्या कुरड्या आणि गव्हाच्या कुरड्याही आम्ही ठेवतो. टोटल 5-6 प्रकार आहेत. तर आम्ही रोज प्रोडक्शन काढत असतो आणि प्रोडक्शन विकायला सुद्धा जातो घरोघरी, किंवा आम्हाला त्याचे ऑर्डर्स वगैरे येतात आणि पर केजी वाईज किंवा असं पॅकेट वाईज आम्ही ते रोज सेल करतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला कॉल वगैरे येतो त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करता त्यांचे, जसं मग ते सेल करता. ओके, मग असं कुठे कुठे तुम्ही देता, म्हणजे जवळच्या एरियामध्ये देता का? आता तरी आम्ही वाडा तालुक्यात सप्लाय केलाय आणि हळूहळू आमचा विक्रमगड वगैरे ते पण थोडासा झालाय आणि चालू आहे प्रयत्न, तर चालू आहे सगळीकडे सप्लाय करण्याचा. ओके, तर आम्ही प्रयत्न करू आमच्या चॅनलवर तुमच्या उद्योगाबद्दल माहिती द्यायचा आणि इतरांना सुद्धा त्यामुळे कळेल की तुमच्याकडे कशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट तुम्ही देता लोकांना. तर भेटू आणि तुमच्याबरोबर पुढे पण राहूया व्हिडिओमध्ये आणि इतर माहिती सुद्धा आपल्या प्रेक्षकांना देता येईल. चला मग पुढे भेटूया आपण. ताई जरा सांगा काय आहे सगळं, काय तुमच्याकडे काय म्हणजे बनवलं जातं? आमच्याकडे टोटल 6 व्हरायटी आहे. अच्छा, मेन म्हणजे आमचा सर्वात महत्वाचा प्रोडक्ट पापड आहे. हे पापड आहे हे ह्या मशीनीवर आम्ही काढतो. अच्छा अच्छा, उडदाचे पापड आणि मग पोह्यांचे पापड आहे ते पण सध्या इथे फेमस आहे. ओके, पोह्यांपासून बनवलेले पापड आहे. त्याच्यानंतर हे साबुदाण्याचे च्या फेण्या आहेत, हे तर सगळीकडे म्हणजे त्याची कल्पना आहे. म्हणजे तुम्ही इथे तुमच्या एरियामध्ये वगैरे देता सगळं सेल होतो? येस. अच्छा, आणि ह्या तांदळाच्या कुरड्या आहेत त्या सुद्धा छान लागतात असं. ओके ओके. मग ह्या खारवऱ्या प्रकार आहेत, हा मुंबईचा आयटम नाही, हा गावचा आयटम आहे. जास्त वापर जास्त तांदळापासून बनवलं जातात आणि हा पापड्यांचाच प्रकार आहे. मिरगुटल्या म्हणून, मिरगुटल्या म्हणजे असे कटिंग होतात ते. हो, कटिंग सगळं मशीन मध्येच केलं जाते, बाकी सगळं हँडमेड. अच्छा, आणि हे पापडच पापड मशीन मध्ये बनवले जातात. मग पापड कसले कसले असतात तुमचे? हे असे गोल जे आहेत ते फक्त तांदळाचे का? सॉरी, उडदाचे. हो, अच्छा, उडदाचे पापड. अच्छा, म्हणजे असं वजन वगैरे करून तुम्ही पॅकिंग करता? हो हो.
आणि मग तुमची ऑर्डर कशी जाते? तुमची एरिया वाईज असते का ऑर्डर? हो, एरिया वाईज. अच्छा, म्हणजे कॉल आला की तुम्हाला जावं लागतं? जावं लागतं. किंवा मग आम्ही सुद्धा असं एरिया जवळपास एरियामध्ये वगैरे असं कंपनी वाईज तुम्ही घेऊन जाता सेल करायसाठी? आणि कोणाला जर घरगुती अशी हवी असेल तर कोणी डाळ वगैरे आणून दिली तरी सुद्धा आम्ही पापड लाटून देतो. अच्छा अच्छा. त्याला पापडांसाठी काय काय साहित्य लागतं? डाळ, खार पापड, तेल, मीठ, मसाला, त्याच्यात जे टाकायचं हो साहित्य आणून द्यायचं. आपल्याकडे मशीन सुद्धा आहे दळण्याची वगैरे, त्याच्यात चार्जेस टोटली इन्क्लूड आहे. अच्छा, म्हणजे आपण घरून सामान आणत आपल्याला काय पाहिजे तसलं पापड वगैरे? काही जण आता हे गावच्या ठिकाणी स्वतः डाळ पिकवतात सुद्धा, अर्धाची डाळ, मग ते भरडून वगैरे आणून मग आम्ही पीठ तयार करून स्वतःच त्यांना पापड करून देतो. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे लोक म्हणजे तुम्हाला जर स्वतःहून काय जर पाहिजे असेल तर तुम्ही सामान पण आणून द्यायचं आणि मग ते जसं तुम्हाला जसं उडदाची डाळ वगैरे आणली तर ते पीठ तयार करून सुद्धा मिळतं आणि मग त्याचे पापड तयार करून सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे चॉईस प्रमाणे मिळू शकतात. आणि तुम्हाला किती किलो पाहिजे वगैरे, जसं आता लग्न कार्य पण येते ना तर त्याप्रमाणे ऑर्डर जास्त असतात, तर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये त्यांना सांगितलं ते त्याप्रमाणे ऑर्डर करून तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर पाठवू पण शकतात. आणि तुम्हाला डोळ्यासमोर दिसते की कशाप्रकारे ते बनवलं जातं. सगळी मशिनरी एरिया सुद्धा खूप स्वच्छ आहे असायचा, म्हणजे छान वाटतं असं. क्लिनिंग सगळीकडे ठेवलेलं आहे आणि ताई सुद्धा, ताई आणि भाऊजी सुद्धा मस्त प्रकारे करतात सगळं. ते जसं म्हणजे घरचीच चव मिळते तुम्हाला, असं नाही की काय बिझनेस म्हणून आहे, ते घरच्याप्रमाणेच तयार केलं जातं इकडे. म्हणजे तुम्हाला चवीला सुद्धा छान लागेल. मग तुम्हाला असं ऑर्डर येतात का इकडे? हो हो. अच्छा, मग आता तुम्हाला हे तुमचं ऑर्डरचं काम चाललं आहे का आता? अच्छा, ही काय भाऊजी? हे पापड लाटायची मशीन आहे. अच्छा. एकाच वेळेस दोन लाईनी पापडाच्या निघतात, तिकडे दोघी जण लेडीज असतात पापड उचलण्यासाठी. अच्छा, मदतीसाठी असतात बायका. आणि हे पापड मळायची मशीन आहे, पीठ मळायची मशीन, पीठ मळण्यासाठी मशीन आणि अगोदर दळून दळण्यासाठी उडदाची डाळ वगैरे दळायची डाळ जी असतात, उडदाची डाळ वगैरे दळण्यासाठी ही मशीन आहे. पहिला दळलं जातं मग पिठासाठी आणि याच्यात पापड यानंतर इथून पीठ टाकायचं, इथून टाकायचं असं इथून चपाती सारखी निघेल. म्हणजे पापड दळण्यासाठी मशीन आहे. एका टायमाला काहीतरी चार इकडे चार तिकडे चार आठ पापड इथून असं इथून असं बनवून मग इथून असं बाहेर येते तिथून असे बाहेर येतो. तर असा हा छोटासा उद्योग आहे, त्याच्यामध्ये सगळे मशिनरी वगैरे आहेत आणि हे दोघं नवरा बायको मिळून इथे छोटासा आपला गृहउद्योग चालवत आहेत. कुरड्या आता सुद्धा त्यांचे काहीतरी प्रोसिजर चालू आहे कुरड्या बनवायची, तर ते आता इथे पीठ वगैरे शिजत आहे. आता काम चालू आहे त्यांचं, इथे ते पीठ शिजत ठेवले तांदळाचं पीठ. पहिला तांदूळ भिजवले, त्याचं वाटण हे पीठ तयार केलं ते वाटून आणि त्याचं इथे पातेलं शिजवत आहेत. तर पुढची प्रोसेस जेव्हा शिजेल ना त्याच्यानंतर दाखवतं येईल. इथे काम चालू आहे त्यांचं. असं त्यांचा छोटासा इथे गृहउद्योग आहे, दोघं मिळून असे बनवत आहे. सगळ्या मशिनरी वगैरे आहेत, ते पापड्याची मशीन वगैरे आहे सगळी. तिथे काम चालू असतं त्यांचे. इथे सुद्धा सगळं कुरडा वगैरे हे छोटे छोटे खारवऱ्या वगैरे बनवून ठेवल्या आहेत. इथे सुद्धा असे सगळे पापड वगैरे तयार होतात त्यांच्या इथे, हे कटिंग केलेले आहेत. इथे असं साबुदाण्याचे आहेत, तांदळाचे आहेत, हे पापड आहेत असे वेगवेगळे, असे लोक इथे स्वतःच तयार करतात आणि सेल करतात. ह्या इथे तांदळाच्या याचं पॅकिंग वगैरे केलं जातं, मस्तपैकी पॅकिंग केलेलं आहे. तुम्हाला कसं पाहिजे, अर्धा किलो, एक किलो, त्याप्रमाणे पॅकिंग करून मिळते आणि तुमच्या घरी ॲड्रेसप्रमाणे ते जवळच्या स्वतःच घरपोच हे करतात, पाठवतात. मेहनत आहे भरपूर, कामासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. म्हणजे मशिनीमध्ये पण काम होतं आणि असं स्वतः हाताने सुद्धा काम केलं जातं. टेबल लावून ठेवले आता ह्याच्यावर ना, हे जसं आता इथे कुरड्या आहे ना तयार झाले, त्याचा इकडे हे करणार आहे
सुकायला ठेवणार इकडे. तसं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जसं फेणा वगैरे ती लोक तयार करून सुकवतात. इथे ऊन नाही लागणार, ऊन भरपूर असतं, त्या उन्हामध्ये ते सुकवले जातात. आणि आता बघायचे पण साफ करतात, आधीचे कुरड्याचे पीठ असते त्यात इथे सुकवणार. काय खाते ग? पापड खात बसली आहे. वास्त आहे ना? काय काय बनवलंय? पापड, कुरड्या, तांदळाचे पोह्याचे पापड आहेत, तांदळाच्या कुरड्या आहेत, साबुदाणाचे आहेत पापड, हरवऱ्या, सगळे पापड छान लागते ना? कसे लागते? वा, एकदम कुरुमकुरुम आवाज येतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओमध्ये म्हणजे जसं दाखवले पापड्यांच्या बिझनेस बद्दल, जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, ऑर्डर वगैरे द्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मग या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा, पण शेअर करायला विसरू नका, कारण तुम्ही समजा हा व्हिडिओ शेअर कराल तर बहुतेक थोडीफार त्यांना हेल्प होऊ शकते. चला तर मग परत भेटूया अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येईन पुन्हा. तोपर्यंत आपली काळजी घ्या, स्वस्थ काढ आणि मस्त राहा, आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय, टेक केअर.